नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे साई सरपती प्रजातीचा एक आगळा वेगळा व्हिडिओ। तुम्ही पाहू शकता फक्त 10 किलोच्या लिंबामध्ये तुम्ही कमवू शकता 500 रुपये डेली। फक्त 10 किलो लिंब तुम्हाला तोडायचे आणि 500 रुपये रोज कमवायचे म्हणजे 15,000 रुपये महिना तुम्ही कमवू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आज माहीत आहे की लिंबाचे दर किती वाढलेले आहेत। आजच्या या हंगामात देखील आज लिंबू 50 ते 70 रुपये किलोच्या दरामध्ये गेलेला असताना आपण तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमध्ये अशी साई प्रजातीची एक अशी लिंबूवर्गीय शेती आहे की करतो त्याच्यातून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवतो। तरी 6 महिन्याला आम्ही कमीत कमी 2 ते 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यामधून मिळवतो। साई सरपतीचं एक वैशिष्ट्य आहे त्याला भरवसाचं प्रमाणात फळ लागते। त्याबरोबर त्याला तिन्ही सीझनमध्ये भरपूर असे फळ लागते आणि भरपूर असं उत्पन्न मिळतं आपल्याला त्याच्यापासून। तुम्ही पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात फळ लागतं। अंतर्भागात देखील याला फळ लागतं। पहिल्या 3 वर्षामध्ये खालच्या शेवटच्या पातीला फळ लागतं आणि नंतरचे 5 वर्षानंतर फळ हे सगळं वरच्या भागात होतं। आकार देखील एकदम गोल प्रकार आहे। हे फळ मार्केटला व्यवस्थित भेटत असतात आणि मागणी पण भरपूर असते। साई सरपती प्रजातीची भरपूर अशी ओळख आहे मार्केटला। त्याच्यानंतर येणार 2 नंबरला फुले शाहू साई सरपती। या दोन्ही दोन्ही फळबागा हे एकदम चांगल्या पद्धतीचे फळं देतात आपल्याला तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये जोडग्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये देखील हे फळ लिंबू पिकासाठी मुरमाड जमीन, काळी जमीन, तांबडी जमीन, पांढरी जमीन किंवा दगडाची जमीन सगळ्या प्रकारची जमीन चालते किंवा पाण्यात मिसळ होण्याची देखील चालते। जास्तीत जास्त उत्पन्न महत्त्वाची जमीन शेणखताशिवाय दुसरं खत पण आवश्यक। शेणखताचा मला जर त्यांचं कमी वर्ग असेल तर काही लिंबू तेज असं तेज आहे तुम्ही बघू शकता। हे आहे काटे लिंबू त्याच्यामध्ये भरपूर असं तेज आपल्यास दिसून येत आहे। असे तेजदार लिंबाला मागणी जास्त आहे 100 रुपयापर्यंत जास्तीत जास्त जातं। लिंबू फळाची लागवड शक्यतो 12x12 किंवा 10x12 करावी। आपल्याला वेळोवेळी त्यासाठी फवारणी करायला हवी आहे। तर त्यानंतर लिंबणीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काव पेस्ट म्हणजेच बोर्ड पेस्ट लावावे। किमान ह्यापर्यंत जर 10 वर्षाचे वृक्ष असतील तर कमीत कमी खालून 2 फुटापर्यंत त्याला काव पेस्ट किंवा बोर्ड पेस्ट करावे। त्यामुळे काय होईल कॅन्करसारख्या रोगापासून लिंबुनीचा बचाव होईल। आपल्याला माहिती आहे कॅन्कर म्हणजे मनुष्याला आपल्याला जसं की कॅन्सर होतो त्याचप्रमाणे लिंबुनीला ह्या फळजाती प्रजातीला कॅन्कर म्हणतात। रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो साठी आपल्याला बोर्ड पेस्टिंग करणे खूप महत्त्वाचं आहे। पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही पाटाने पाणी द्या अथवा त्याला ठिबक सिंचनद्वारे देऊ शकता। त्याला कुठल्याही प्रकारचं पाण्याची जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता नसते। ज्यावेळेस लिंबोनी फळ धरते त्याच वेळेस लिंबोनीला जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता असते। मग तुम्ही पाटाने जरी पाणी दिले तरी काही अडचण नाही। धन्यवाद मित्रांनो, आज आपण एवढीच माहिती पाहू आणि लांबवलेली आपल्या माहितीस पूर्ण विराम देऊ। काही अडचण आल्यास आमच्या चॅनलवरती नंबर दिलेला आहे त्या संपर्क साधून आम्हाला आपले प्रश्न विचारा। धन्यवाद।